नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वैशु कुक हाऊसमध्ये स्वागत आहे। आज आपण गोबी मंचुरियन बनवून घेणार आहोत। गोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे एक बाउल घ्यायचा आहे। बाउलमध्ये इथे आपण गोबी घेतलेला आहे, तर इथे हा गोबी आपण कट करून किंवा किसण्याने किसून घ्यायचा आहे। गोबी बाउलमध्ये घातल्यानंतर इथे आपण बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेणार आहोत। कांदा यामध्ये घातल्यानंतर इथे लसूण आणि आल्याची पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे। एक टीस्पून यामध्ये लाल मिरची पावडर, अजून अर्धा टीस्पून यामध्ये लाल मिरची पावडर घालायचा आहे। त्यानंतर इथे आपण फूड कलर यामध्ये घालून घेणार आहोत, तर लाल रंगाचा आपण फूड कलर यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर आपण ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे आपण एक कप मैदा घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे आपण यामध्ये मैदा घालून घेणार आहोत। मैदा यामध्ये घातल्यानंतर इथे आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे, ते 2 ते 3 चमचे आपण घालून घ्यायचे आहे आणि त्याला आपण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ह्याला आपण मिक्स करायचं आहे। तर इथे आपण पाणी न घालता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे गोबीला पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही। जे शिल्लक राहिलेलं मैदा आणि कॉर्नफ्लावर आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। ते यामध्ये घातल्यानंतर इथे आपण ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ते आपण ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण मंचुरियन तळून घेणार आहोत। तर मंचुरियन तळण्यासाठी आपण इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मंचुरियन आता तोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे आपण मंचुरियन ह्याचे आता तोडून घ्यायचे आहेत। मंचुरियन तळत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मंचुरियनला चांगला खरपूस कलर येईपर्यंत आपण मंचुरियन यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण इथे आता मंचुरियन तळून घेतलेले आहेत। तर आपण त्याला एका प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे मंचुरियन बनवून घेणार आहोत। तर एकदम मस्त असे आपले मंचुरियन आता इथे बनून तयार झालेले आहेत। तर आता आपण सर्व करण्यासाठी घेणार आहोत। तर तुम्हाला ही गोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।